नमस्कार फॅमिली फॅमिलीचं स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा पण मिनीज ब्लॉग आहे खूप छान आहे पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी मी आहे कृष्णाला झोका देते आहे कारण की बहिणी आहेत तर दुसऱ्या कामामध्ये व्यस्त आहे तर खूप वेळ झाला मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते गाणे म्हणून म्हणून पण तो झोपण्याचं नावच घेत नाही तर बघू आता तो केव्हा झोपतो त्या तो झोपेपर्यंत मी त्याला झोकाच देणार आहे नंतर मी माझं दुसरं काम जे आहे तर ते करणार आहे तो झोपल्यानंतर तर आता तो झोपण्याचं चाललेला आहे कारण की त्याची आंघोळ झालेली आहे त्याच्यामुळे तो आता झोपेलच आणि मग तुम्हाला दाखवते की घरात स्वयंपाक काय चालू आहे ते तर बघा या ठिकाणी आहे तर स्वयंपाक चालू आहे आता सकाळचा तर या ठिकाणी पोळ्या करता येत वहिनी आणि त्याच्यानंतर आहे तर इथं आहे आपलं वरण टाकलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी भात टाकलेला आहे आणि वांग्याने बटाट्याची भाजी आहे तर असा मेनू आहे आजचा तर कसं आहे ना आता या ठिकाणी बघा नीरू आहे तर स्कूटीवर खेळते आहे तर नीरू खूपच आगाऊ झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही तिला नर्सरीमध्ये टाकण्याचा विचार करतो आहे तर मला नाही वाटत की टाकणं योग्य आहे तिला पण आता बघू काय होतं ते कारण की तिथं जे शिकवलं जातं ते आपण घरी पण शिकवू शकतो असं मला वाटतं पण ती आगाऊ खूप झाली त्याच्यामुळे आता आम बेत केला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून की तिला टाकायचं आहे तर बघा अशी आणून मधून आगावपणा करते तरी तर बाबा नातवाला कसे खेळवत आहेत बघा तर बघू आता कारण किती जास्त वेळ आमच्यापासून लांब नाही राहिलेली आहे तर या ठिकाणी आई बघा काय करते आहे तर आई तर टाटा स्कायचा आमचं टॉप बॉक्स जे आहे तर त्याचं कनेक्ट जेवतात तर ते बिघडून गेलेलं आहे तर ते आता सुधारण्याचा प्रयत्न करते घरच्या घरी कारण की तिचं म्हणणं आहे की एकदा घरी सुधारून बघायचं नाही सुधारलं तर ठीक आहे त्याच्यामुळे ती कुठेतरी प्रयत्न करते आहे की आता सुधरलं तर चांगलंच गोष्ट आहे तर ती नेहमी हीच करते सगळ्यात आधी घरी करून बघते ते काम त्याच्यानंतर ती दुसरं बाहेर जाण्याचं पाऊल उचलते नाहीतर घरातच करते ती बहुतेक करून कामं तर आता बघा या ठिकाणी आहे तर खूप अंधार पडलेला आहे तर बाहेर खूपच अंधार पडला होता आणि घरी पाहुणे पण आले होते कृष्णाला बघण्यासाठी तर आता घरात स्वयंपाक काय चालू आहे मी तुम्हाला दाखवते अंधार असल्यामुळे थोडं जे आहे तर व्यवस्थित दिसणार नाही तर या ठिकाणी बघा स्वयंपाक चालू आहे बटाट्याची भाजी केलेली आहे इथं पकोडे आहेत मेथीचे आणि त्याच्यानंतर आहे तर पापड्या पण केलेल्या आहेत म्हणजेच बासुंदी आहे त्याच्यामुळे पापड्या करणं गरजेचं होतं तर बघा आपली भाजी जी आहे तर ती पण होण्यात आलेली आहे आता मस्त बटाट्याची केलेली आहे तर आईनेच केली भाजी पण आणि बाकीचं काम जे आहे तर ते बहिणींनी केलं तर असं मिळून आम्ही सगळ्यांनी काम केलं तर आता मग आपलं सगळं स्वयंपाक वगैरे जे आहे तर ते पण झालेलाच आहे तर या ठिकाणी आहे तर हे बासुंदी आहे तर आमच्या इथली सुरेंद्र दुंडेरी जी आहे तर ती फेमस आहे तिथली बासुंदी आहे तर तुम्हाला मी दाखवते आता कशीनी तर मला खूप छान लागते तिथली बासुंदी तर ती आणली होती तर आता जेवायला बसणार आहे थोड्या वेळामध्ये तर हा आमचा आजचा ब्लॉग होता